फ्रेंड्स, पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शुभ्रित प्रोडक्शन्समध्ये. सो आज नवीन विषय म्हणूया की दहीकाळा उत्सव. येस, नवीन विषय नाहीच आहे हा. दहीकाळा उत्सव म्हणजे पूर्ण जोश. सो आज तुम्ही माझ्यासोबत हा उत्सव सेलिब्रेट करणार आहात, कारण दहीकाळा उत्सव आज मी नुसतं शूट नाही करणार आहे तर मी स्वतः देखील हा उत्सव एन्जॉय करणार आहे आणि खेळणार आहे. सो फ्रेंड्स, आज तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करायचं आहे. कम ऑन गोविंद रे गोपाळा, यशोदेच्या तान्हावा. भटकाळीतल्या सर्व बाळ गोपाळ मंडळ, महिला मंडळ, तशाच हे कार्यकर्ते मंडळाचे जे आले पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा या चांगल्या प्रतिनिधीला उत्साह केला. दर वर्षाप्रमाणे आम्ही या आणि काळा चांगल्या रीतीने बोलत आहे. सहाताराचे आणि आमचे बाळ गोपाळ मंडळ हे उत्कृष्टपणे बोलत आहे. तरी आता या मंडळाच्या वतीने त्या आपल्या बाळ गोपाळांनी एक मानाची आणी एक ठेवलेली आहे. ती मानाची आणी लहान मुलांनी लहान मुलीने फोडायचं आहे. त्यांचं पण भाऊ शकतात. सुंदर अशी झालेली आहे. लहान मुलांनी सगळ्याचे मंदिर रचून तीन तराची खंडी फोडलेली आहे. बघताय काय, सामील व्हा. भटसाळ आयोजित दही अंडी उत्सव साजरा होत आहे. तर चला मग आता बघूया आपण या दही अंडीचा. कोणकोणते गोविंदे आज किती थर लावत आहेत आणि रोख रक्कम आणि आकर्षक पारितोषिक जिंकत आहेत. शिवाजीनगर गोविंदा पथक या मंडळाने आज पहिली हजेरी लावून या दही अंडीचा पहिला मान घेतला. गोविंदा पथक गोवली मुंबई यांनी सातवर जाऊन सुंदर अशी सलामी दिलेली आहे. सगळ्यांनी त्याचे चार वाजून स्वागत करायचे आहे. शिवाजीनगर गोविंदा पथक गोवली मुंबई. दही हंडीच्या दिवशी आगरी समाजात एक प्रथा आहे. एक वर्ष आतील बाळाला त्याचा मामा मांडीवर झोपवतो आणि त्या बाळाच्या बेंबीला लहान मुलं
म्हणजेच बाळ गोपाळ गोविंदा ही आपल्या उजव्या पायाचा अंगठा लावून त्याला ओलांडून जातात. आदरी समाजात ही मान्यता आहे की हा एक श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे. सकाळचा नाश्ता होईपर्यंत जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने दुसरी हजेरी लावली. जय महाराष्ट्र गोविंदा पथक आपल्यासमोर साथ आल्याला मान्य सलामी देणार. सुरुवात झालेली आहे जय महाराष्ट्र गोविंदा पथक प्रभात. जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने 6 तारांचा मनोरा रचला आणि या दहीहंडीचा मान मिळवला. श्रीकृष्णनगर मंडळाची पहिली फेरी सुटली आहे. सो पुन्हा ते आता दुसऱ्या फेरीसाठी सज्ज झाले आहेत आणि नक्कीच ती दुसरी फेरी आता सक्सेसफुली गाठली याचा विश्वास आहे. नक्कीच ही दहीहंडी आता ते फोडतील. सहा थराचा प्रयास करणार आहेत. दुसरे गोविंदा पथक येईपर्यंत भटसाळ क्रीडा संघाच्या बाळगोपाळांनी आणि विशेष महिलांनी खूप धमाल केली. गोपिका सज्ज झाल्या दही अंडी फोडायला. तो काय म्हणतात, कसं वाटतं तुम्हाला, कसं वाटतंय, कसं वाटतंय? महिलांनी देखील दही हंडी फोडण्याचा मान घेतला. Mira.
लक्षण बघत आहे जनता रहिवासी संघ वरळी यांनी 5 थर लावले. जनता मित्र मंडळ वरळी यांनी देखील 5 थर लावले. विशेष म्हणजे जनता रहिवासी संघ महिला गोविंदा पथक यांनी 4 थर लावून या दही हंडीचा मान मिळवला. बाल गोपाळ आणि महिलांनी लाठीकाठी या खेळाचा आनंद घेतला. त्यानंतर विश्वसाई दरबार वरळी यांनी 6 थर लावले. सारे नगर वरळी यांनी देखील 5 थरांचा मनोरा रचला. बघू शकता की गोविंद बाबा खूप सिस्टमॅटिकली सज्ज झाले आहेत. Thank you.
दुपारी सगळ्यांनी मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला. श्री हनुमान मित्र मंडळ प्रभादेवी यांनी देखील 5 थर लावले. त्यानंतर भटसाळमधील मोठ्या मुलांनी देखील दहीहंडी फोडून आनंद साजरा केला. सगळे कसे चिखलात माखले होते.